लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून रोष व्यक्त होऊ लागला आहे। काल शहरात बंडाळी केलेल्या एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकल्यानंतर त्यांच्या बॅनरला कट्टर शिवसैनिकांकडून काळं फासण्यात आलं। सध्या शहरात बंडाळी केलेल्या एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकत आहे, त्यांच्या बॅनरला कट्टर शिवसैनिकांकडून काळं फासण्यात येत आहे। बंडखोर आमदार राज्यात परतल्यानंतर संघर्ष पेटण्याची ही पूर्व लक्षणं मांडली जातात, मात्र त्यापूर्वीच आता राज्यातील अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची थेट तोडफोड आणि पोस्टरची विटंबना केली जात आहे। शिवसेनेचे कट्टर नेते तानाजी सावंत यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे। कात्रज मधील त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। कट्टर शिवसैनिक असलेले सावंत दगाबाज कसे असं म्हणत कार्यकर्त्यांकडून लाकडी दांडक्याच्या सहाय्यानं कार्यालयाची नासधूस करण्यात आली। त्याचबरोबर आमदार दिलीप लांडे देखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाल्यानं त्यांच्या विरोधात देखील रोष व्यक्त केला जात आहे। चांदिवलीमध्ये लागलेले दिलीप लांडे यांचे बॅनर शिवसैनिकांनी फाडून टाकले, यावेळी लांडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।